नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत रिसेंटली बघा आठ ऑक्टोबरला एशियन गेम्स हे कम्प्लीट झालेले आहेत त्यामुळे आज आपण या लेक्चरमधून एशियन गेम्स बद्दल डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत सुरुवातीला याबद्दल महत्वाची माहिती आपण अभ्यासू आणि त्यानंतर एशियन गेमवरती काही क्वेश्चन आन्सर आपण अभ्यासणार आहोत अशा पद्धतीचं हे आजचं लेक्चर असणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांनाच कॉन्ग्रॅच्युलेशन कारण बघा यावेळी आपल्या भारताने पहिल्यांदा शंभरपेक्षा जास्त मेडल्स या एशियन गेममध्ये जिंकलेले आहेत सगळ्यात आधी आपण किती मेडल कशा कशाकशात जिंकलेत हे बघू तर बघा टोटल यावेळी आपल्या भारताला एकशे सात मेडल जिंकता आलेले आहेत याच्यापैकी अठ्ठावीस गोल्ड आहेत अडतीस सिल्वर आहेत आणि एक्केचाळीस ब्रॉन्झ मेडल आहेत एशियन गेमच्या बहात्तर वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालंय की भारताने तीन फिगर्समध्ये मेडल जिंकलेत किती मेडल आहेत तर एकशे सात मेडल आहेत आता इथं आहे बघा मेडल टॅली याच्यामध्ये भारताची पोझिशन कितवी हे आपल्यासाठी जास्त महत्वाचं आहे यामध्ये बघा भारताची चौथी पोझिशन आहे पहिल्या नंबरवरती आहे चीन टोटल तीनशे त्र्याऐंशी मेडल चीननं जिंकले त्यापैकी दोनशे एक गोल्ड एकशे अकरा सिल्वर आणि एकाहत्तर ब्रॉन्झ मेडल आहेत दुसरा नंबर आहे जपानचा तिसरा आहे साऊथ कोरिया चौथा आहे आपला भारत एकशे सात मेडल सोबत आणि पाचवा आहे उजबेकिस्तान आणि त्यानंतर खाली इतर देशसुद्धा आपण इथं बघू शकतो आता हे खालचे जे देश आहेत तर हे एवढं लक्षात ठेवायची गरज नाहीये फक्त पहिले चार पाच देश लक्षात ठेवायचे कारण यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन बनवू शकतो आता आपण एशियन गेम्स बद्दल थोडी बेसिक माहिती अभ्यासून घेऊ तर लक्षात ठेवा या एडिशन होती एशियन तुम्ही बऱ्याच ठिकाणी असेल एशियन गेम्स बावीस आता हे तर तेवीस मध्ये होत आहेत मग बावीस कसं काय बरं ह्याचं नाव तर ह्याचं कारण म्हणजे हे बघा हे गेम्स आहेत ना तर हे लास्ट इयरलाच होणार होते पण कोविडमुळं हे एक वर्ष पुढे ढकलण्यात आले जे की या वर्षी झालेले आहेत यावर्षी तेवीस सप्टेंबर पासून ते, ते आठ ऑक्टोबरपर्यंत या पिरियडमध्ये हे चाललेले आहेत यामध्ये आपल्या भारताकडून ओपनिंग सेरेमनीमध्ये हरमनप्रीत सिंग हे हॉकी प्लेअर आणि लव्हलिना बोरगोहेन या बॉक्सिंग प्लेअर ते ह्या दोघांनी भाग घेतला होता भारताकडून आणि भारताकडून क्लोजिंग सेरेमनीमध्ये पी आर शिजेश या हॉकी प्लेअरनी ह्याच्यामध्ये भाग घेतला होता लक्षात ठेवा भारताचा जे मोठं होता यावर्षीच्या एशियन गेमसाठी तो होता अबकी बार, अब बार सो पार जे की सुद्धा केलेला आहे एशियन गेम बद्दल जेव्हा आपलं भारत ऍड करायचा ऍडव्हर्टाईज करायचा त्यामध्ये तुम्ही बऱ्याच वेळा हे वाक्य ऐकलं असेल अबकी बार सो पार जे आपण यावेळी अचीवसुद्धा केलेलं आहे एकोणीसाव्या एशियन गेमचा मॅस्कॉट होता चेन चेन कॉंगकॉंग कौं, लियान लियान काय आहे हे तीन नावं तर हे रोबोट चा ग्रुप आहे जे की यावेळेस मॅस्कॉट केलेलं आहे जे की हॉग्झाऊ या शहराचं कल्चरल हेरिटेजला हे रोबोट रिप्रेझेंट करतात आता याच्यापैकी चेनचेन हे काय आहे तर हे ग्रँड कॅनलला रिप्रेझेंट करतं आणि लियान लियान हे तिथल्या वेस्ट लेकला रिप्रेझेंट करतं आणि हे तिन्ही ठिकाणं हे हाँगझाऊ या शहरामध्ये आहेत आणि विशेष म्हणजे या तिन्ही ठिकाणांना युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईटचा सा दर्जा सुद्धा दिलेला आहे एशियन गेम्सचा मोठा आहे एव्हर ऑनवर्ड पण लक्षात ठेवा दोन हजार तेवीसच्या एशियन गेमचा जर मोटो विचारला तर तो असेल हार्ट टू हार्ट कारण जेव्हा जेव्हा एशियन गेम अरेंज केले जातात तर त्या त्या एडिशनचे वेगवेगळे मोटो असतात आणि यावेळेचा मोटो आहे हार्ट टू हार्ट मोटो म्हणजेच ध्येय वाक्य जी कंट्री त्या त्या वेळेसच्या एशियन गेमला होस्ट करत असते तर तीच कंट्री हा मोटो ठरवत असते म्हणजे हार्ट टू हार्ट हा चीननं ठरवलेला मोटो आहे लक्षात ठेवा या आधीचे जे एशियन गेम्स आलेले आहेत अठरावी एडिशन तर ती दोन हजार अठरामध्ये इंडोनेशिया या देशात जकार्ता या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती एकोणीसावे आत्ता आपण बघितले दोन हजार बावीसचे एशियन गेम ते चीनमध्ये हॉंगजॉंग या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत आणि पुढच्या वर्षी विसावी एशियन गेमची एडिशन ही दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे जी की जपान या देशामध्ये अरेंज केली जाणार आहे ओके आता इथे बघा आपण जी आत्ता बेसिक माहिती बघितली तीच इथं आपण अभ्यासणार आहोत यावेळच्या एशियन गेमची होस्ट सिटी होती हॉग्झाव हे शहर जे की चीनमध्ये आहे यावेळेचा मोठं होता हार्ट टू हार्ट यावेळी टोटल चाळीस स्पोर्ट्समध्ये चारशे एक्क्याऐंशी इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यात आले होते एकोणीसाव्या एशियन गेम्समध्ये ओपनिंग सेरेमनी तेवीस सप्टेंबरला झाली आणि क्लोजिंग सेरेमनी आठ ऑक्टोबरला झालेली आहे यावेळच्या एशियन गेमचं उद्घाटन कुणी केलेलं आहे तर चीनचे सध्याचे प्रेसिडेंट शी जिनपिंग यांनी केलेले आहे आणि क्लोजिंग सेरेमनी जी आहे तर याचे प्रमुख पाहुणे होते रणधीर सिंग कोण आहेत हे तर ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाचे सध्याचे अध्यक्ष किंवा ॲक्टिंग प्रेसिडेंट आहेत आणि लक्षात ठेवा जे एशियन गेम्स असतात ना तर हे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशिया तर हेच अरेंज करत असतात जसे जे इंटरनॅशनल क्रिकेट असतात तर त्याची जी ऑर्गनायझेशन आहे आय सी सी तशा पद्धतीनं एशियन गेम्स हे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ एशियाद्वारे आयोजित केले जात असतात ठीक आहे आता अजून काही महत्त्वाचे फॅक्ट्स आपण अभ्यासून घेऊ तर बघा चीनमध्ये आतापर्यंत तीन वेळा एशियन गेम्स हे आयोजित करण्यात आले होते आत्ताच्या वेळेचं पकडून म्हणजे याआधी दोन वेळा झाले होते एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये बीजिंग या शहरामध्ये आणि दोन हजार दहाचे एशियन गेम हे गुआंग जाऊ या चीनमधल्या शहरात आयोजित करण्यात आले होते आणि आत्ताची ही तिसरी वेळ होती आणि आपल्या भारतामध्ये किती वेळा झालते तर दोन वेळा फर्स्ट एडिशन जी होती एशियन गेमची जी की एकोणीसशे एकावन्नला झाली होती आपल्या भारतात नवी दिल्लीमध्ये त्यानंतर नववे एशियन गेम्स हे एकोणीसशे ब्याऐंशीला आपल्या भारतामध्ये झाले होते लक्षात ठेवा आत्तापर्यंत सगळ्यात जास्त वेळा एशियन गेम्स हे थायलंड या देशात झालेले आहेत चार वेळा आत्तापर्यंत एशियन गेम थायलंडमध्ये झालेले आहेत यावर्षीच्या गेम्समध्ये दोन नवीन खेळांचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला होता ते गेम्स म्हणजे ई स्पोर्ट्स आणि ब्रेकिंग ब्रेकिंग म्हणजेच ब्रेक डान्स हा एक प्रकार आहे आता भारताचे अठ्ठावीस गोल्ड हे कोण कोणत्या खेळात मिळालेले आहेत हे आपण जरा बघून घेऊ कारण जास्त करून गोल्ड मेडल्सवरतीच प्रश्न विचारले जातात इन जनरल सांगायचं तर बघा शूटिंग इव्हेंट हॉकी कबड्डी क्रिकेट इक्वेस्ट्रियन ड्रेसेस टीम बॅडमिंटन मेन्स डबल आणि ॲथलेटिकच्या काही इव्हेंटमध्ये आपल्याला गोल्ड मेडल यावेळी मिळालेलं आहे त्यामध्ये सुद्धा आता थोडंसं डिटेलमध्ये बघू आपण तर शूटिंग इव्हेंटमध्ये बघा पहिल्या चार ज्या कॅटेगरी आहेत तर ह्या मेन्सच्या आहेत आणि खालच्या तीन वुमेनच्या आहेत टोटल सात मेडल आपल्याला ह्याच्यामध्ये मिळवता आलेले आहेत आता ह्या चार कॅटेगरी कोणत्या तर टेन मीटर एअर पिस्टल टीम मेन टेन मीटर एअर रायफल टीम मेन फिफ्टी मीटर रायफल थ्री पोझिशन टीम मेन आणि ट्रॅप टीम मेन खालच्या ज्या वुमेनच्या कॅटेगरी आहेत तर त्याच्यामध्ये टेन मीटर एअर पिस्टल वुमन याच्यामध्ये पलक गुलिया हिला गोल्ड मेडल मिळालं आहे ट्वेंटी फाय मीटर पिस्टल टीम वुमनला पण या कॅटेगरीत पण आपल्याला मिळालं आहे आणि फिफ्टी मीटर रायफल थ्री पोझिशन वुमन या कॅटेगरीमध्ये सिफ्थ कोर सामरा हिनं आपल्याला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे त्यानंतर आपल्या भारताच्या हॉकी टीमला यावेळी गोल्ड मेडल मिळालं आहे आणि ही हे खूप आपला चांगला विजय होता आपण फायनलमध्ये बघा जपानला पाच एकनी हरवलेलं आहे ओके okay? त्यानंतर भारताच्या कबड्डीच्या मेन्स आणि वुमेन्स दोन्ही टीमला गोल्ड मेडल मिळाले क्रिकेटच्या सुद्धा मेन्स आणि वुमन्स दोन्ही टीमला गोल्ड मेडल यावेळी एशियन गेममध्ये मिळालेले लक्षात ठेवा टोटल एक्केचाळीस वर्षानंतर इक्वेस्ट्रियन ड्रेसेस टीमला गोल्ड मेडल मिळालेलं आहे त्यानंतर बॅडमिंटन मेन्स डबल्सचं गोल्ड मेडल आपल्याला सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मिळून दिलंय आता काही ऍथलेटिक्स इव्हेंट्स बघू ज्यामध्ये आपल्याला गोल्ड मिळालंय पहिलं म्हणजे जॅव्हलिन थ्रो म्हणजेच भालाफेक यामध्ये पुरुषांच्या कॅटेगरीत नीरज चोप्रा यांनी गोल्ड आहे तर वुमेन्स कॅटेगरीमध्ये अन्नू रानी यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे भालाफेक म्हणजेच जॅव्हलिन थ्रोमध्ये त्यानंतर मेन्स शॉर्टपुट म्हणजे गोळा फेक तर यामध्ये तजिंदरपाल सिंग तूर यांना गोल्ड मेडल मिळवता आलेलं आहे आता ह्याच्या खालच्या कॅटेगरीज आहेत तर या रेसिंगच्या कॅटेगरीज आहेत बघा यामध्ये पहिलं म्हणजे वुमेन्स पाच हजार मीटर यामध्ये पारुल चौधरीला गोल्ड मिळाले म्हणजे म्हणजे सुवर्णपदक मेन्स रिले रेस आहे चार बाय चारशे मीटरची तर ह्यामध्ये सुद्धा गोल्ड मिळाले आपल्याला आणि तिसरं मेन्स थ्री थाउजंड मीटर स्टिपल जेस हे सुद्धा एक रेसिंगचाच प्रकार आहे रनिंगचा तर यामध्ये अविनाश साबळे ह्याला गोल्ड मिळालेलं आहे हे नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रीयन आहेत हे अविनाश साबळे ओके आर्चरीमध्ये आपल्याला बऱ्याच कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे जसं की मेन्स इंडिव्हिज्युअल वुमेन्स इंडिव्हिज्युअल मेन्स टीम वुमेन्स टीम आणि कंपाऊंड मिक्स टीम या कॅटेगरीजमध्ये आपल्याला आर्चरीमध्ये गोल्ड मिळवता आलेलं आहे यामध्ये बघा जे इंडिव्हिज्युअल आहे मेन्स इंडिव्हिज्युअल ते ओजस देवताळे आणि वुमेन्स इंडिव्हिज्युअल हे ज्योती वेन्नम यांना मिळालेलं आहे ठीक आहे स्क्वॅशमध्ये मेन्स टीमला आणि मिक्स डबल्स या दोन्ही कॅटेगरीजमध्ये आपल्याला गोल्ड आहे आणि टेनिस मिक्स डबल्समध्ये सुद्धा आपल्याला गोल्ड मिळवता आलेले आहे ओके आता आपण एशियन गेम्सची थोडी हिस्ट्री पण अभ्यासून घेऊ कारण यावरती आयोगाने आधीच प्रश्न विचारलेले आहेत तर एशियन गेम्सलाच एशियाड म्हणूनसुद्धा ओळखलं जातं बघा आणि ही एक खंडीय बहु क्रीडा स्पर्धा आहे म्हणजेच हे एक इंटर कॉन्टिनेंटल मल्टी स्पोर्ट इव्हेंट आहे जो की दर चार वर्षांनी आशियातल्या सगळ्या खेळाडूंमध्ये आयोजित केला जातो लक्षात ठेवा एशियन गेमची पहिली एडिशन म्हणजे फर्स्ट एशियन गेम्स हे आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते आणि हे गेम्स चार मार्चपासून ते अकरा मार्च एकोणीसशे एक्कावन्न या पिरियडमध्ये हे चालले होते तेव्हापासून या एशियन गेमच्या पहिल्या खेळापासून एशियन गेम्स फेडरेशनद्वारे या खेळांचं नियमन करण्यात येत असतं तर हे जे पहिले एशियन गेम्स होते ना तर ह्यालाच फर्स्ट एशियन गेम्स किंवा फर्स्ट एशियाड किंवा एकोणीसशे एक्कावन्न एशियाड असं सुद्धा नावं दिली गेलेली आहेत पहिल्या एशियन गेममध्ये टोटल आठ स्पोर्ट इव्हेंटचा समावेश करण्यात आला होता एशियन गेम फेडरेशन जे आहे ना ज्या आत्ता मी तुम्हाला सांगितलं तर ह्याची स्थापना तेरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नासला झाली होती आणि याची स्थापना आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली याच ठिकाणी झाली होती त्याच्यामुळंच पहिले एशियन गेम जे आहेत तर हे आपल्या नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आले होते ओके आणि पहिल्या एशियन गेममध्ये आपल्या भारताला टोटल एक्कावन्न पदक एक्कावन्न मेडल जिंकता आले होते त्याच्यापैकी पंधरा हे गोल्ड मेडल होते लक्षात ठेवा जर आपण टोटल मेडल टॅलीमध्ये आपल्या भारताचा नंबर बघितला तर दुसरा नंबर होता कारण पहिल्या नंबरवरती जपान होता जपानला टोटल साठ मेडल सिक्स्टी मेडल हे पहिल्या एशियन गेममध्ये मिळाले होते आणि आपल्या भारताला एक्कावन्न दुसरे एशियन गेम जे आहेत ना तर हे फिलिपाइन्स मनीला या ठिकाणी एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये आयोजित करण्यात आले होते आणि त्यानंतर तेव्हापासून दर चार वर्षातून एकदा या खेळाचं आयोजन करण्यात येत असतं लक्षात ठेवा लास्ट इयरचे जे जकार्ताचे दोन हजार अठराचे एशियन गेम झाले होते ना तर ह्याच्यामध्ये आपल्या भारताला टोटल सत्तर मेडल मिळाले होते ज्याच्यापैकी सोळा हे गोल्ड मेडल होते यावेळीच्या एशियन गेमसाठी आपल्या भारतासाठी अमूल या एका दूध कंपनीनं स्पॉन्सर केलं होतं आता इथून पुढं मी तुम्हाला काही फर्स्ट वुमन सांगणारे वेगवेगळ्या कॅटेगरीज मधल्या हे लक्षातच ठेवायचं आहे कारण आयोग ह्यावरती प्रश्न विचारू शकतो तर बघा एशियन गेम्समध्येच ओव्हरऑल एशियन गेममध्ये पहिलं गोल्ड मेडल मिळवणारी महिला कोणती असा जर प्रश्न विचारला तर त्याचा आन्सर असणार आहे कमलजीत सांधू पण फर्स्ट वुमन रेसलर जिनं गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आपल्या एशियन गेममध्ये तर ती आहे विनेश फोगाट ओके फर्स्ट इंडियन वुमन रेसलर आहे ती जिनं एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे अनु राणी हे नाव खूप महत्वाचं आहे बघा लक्षातच आहे कारण ती पहिली भारतीय महिला बनली आहे की जिनं भालाफेकमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवलेलं आहे ओके आणि इथे अजून एक मुद्दा आपल्याला खूप महत्वाचा लक्षात ठेवायचा तो म्हणजे की बहात्तर वर्षांच्या इतिहासात किरण बालियान हिनं गोळाफेक या खेळामध्ये आपल्या भारताला पहिलं पदक मिळवून दिलेलं आहे म्हणजे कुठलं तरी मेडल मिळवणारी ही पहिली महिला बनलेली आहे या गोळाफेक या कॅटेगरीमध्ये ओके तिला यावेळी ब्रॉन्झ मेडल मिळालेलं मेडल आहे किरण बालिया नाव लक्षात ठेवा आणि याच कॅटेगरीमध्ये गोळाफेकमध्ये पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये ताजिंदरपाल सिंग तूर याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे ओके आता आपण एशियन गेम बद्दल सगळी माहिती डिटेलमध्ये अभ्यासली आहे त्यासंबंधी काही क्वेश्चन्स अभ्यासून घेऊ जेणेकरून ही माहिती जास्त चांगली लक्षात राहील तर पहिला प्रश्न आहे बघा एकोणीसाव्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात खालीलपैकी कोणती व्यक्ती भारताचं ध्वजवाहक होते तर आताच आपण बघितले हरमनप्रीत सिंग आणि लोवलीना बोरगोहेन हरमनप्रीत सिंग हे एक हॉकी प्लेअर आहेत आणि लोवलीना ह्या एक बॉक्सर आहेत ओके पुढचा प्रश्न भारताच्या घोडेस्वार संघाने एशियन गेम्स दोन हजार तेवीसमध्ये मध्ये किती वर्षांनी सुवर्ण जिंकलेले मी आता सांगितलं होतं बघा टोटल एक्केचाळीस वर्षानंतर घोडेस्वाराच्या संघानी आपल्या भारताने गोल्ड मेडल मिळवलेलं आहे ओके याआधी कधी तर जेव्हा एकोणीसशे ब्याऐंशीचे चे एशियन गेम आपल्या भारतात नवी दिल्लीत झाले होते तेव्हाच या संघाने आपल्याला गोल्ड मेडल मिळवलेलं होतं या कॅटेगरीमध्ये आणि आता दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आपल्याला याच्यात गोल्ड मेडल मिळवता आलेले एक्केचाळीस वर्षानंतर ओके पुढचा प्रश्न एशियन गेम्स स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात डॅशचा सा पराभव करत सुवर्ण पदक प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन फायनल मध्ये आपल्या भारताने जपानला हरवलेलं आहे आणि पाच एक अशा पद्धतीनं आपण फायनलमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे याच्यामुळं काय झालंय तर या विजयामुळं आपल्या हॉकी संघाने दोन हजार चोवीससाठी साठी जे पॅरिसमध्ये ऑलिम्पिक होणार आहेत त्याच्यासाठी आपण प्रवेश मिळवलेला आहे लक्षात ठेवा आपल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये आतापर्यंत तीन वेळा गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि ही चौथी वेळ आहे याच्या आधी एकोणीसशे सहासष्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये आपल्याला गोल्ड मेडल एशियन गेममध्ये मिळालेले आहे ओके पुढचा प्रश्न एशियन गेम्स दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या व्यक्तीने पुरुषांच्या तीन हजार मीटर स्टिपल चेसमध्ये सुवर्णपदक जिंकले स्टिपल चेस म्हणजे हायक रेसिंगचाच प्रकार आहे तर ह्या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय अविनाश साबळे ओके okay, यावरती प्रश्न बनू शकतो कारण हा एक महाराष्ट्रीयन आहे आपला आयोग हा महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह हो प्रश्न विचारत असतो ठीक आहे पुढचा प्रश्न एशियन गेम्स दोन हजार तेवीस मध्ये ताजिंदर पाल सिंग तूरने मध्ये डॅश डॅश थ्रो सह हो सुवर्ण जिंकले या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय वीस पॉईंट छत्तीस मीटर थ्रो सह हो, त्यांनी शॉर्टपुटमध्ये गोल्ड मेडल आहे इथे आपल्याला फक्त हे नाव लक्षात आहे हे जे मीटर आहे हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल पण इथे बघा अजून एक मुद्दा म्हणजे आशियाई खेळांच्या विजेतेपदाचं सक्सेसफुली रक्षण करणारा हा चौथा भारतीय शॉर्ट पुटर बनलेला आहे ह्याच्या आधी एशियन गेम्समध्ये प्रद्युमन सिंग ब्रार ह्याला दोन वेळा गोल्ड मिळाले जोगिंदर सिंग ह्यालाही दोन वेळा आणि बहादूर सिंग चौहान यालाही दोन वेळा गोल्ड मेडल मिळवता आलेलं आहे ओके पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसच्या एशियन गेम्स स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या जोडीने टेनिस मिश्र दुहेरीत सुवर्ण जिंकले या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले तर या दोघांनी किंवा या जोडीनं टेनिस मिश्र दुहेरी या कॅटेगरीमध्ये भारताला गोल्ड मेडल मिळवून दिलेलं आहे पुढचा प्रश्न दोन हजार तेवीसच्या एशियन गेम्स स्पर्धेत पारुल चौधरीनं महिलांच्या पाच हजार मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं ती उत्तर प्रदेशातील कोणत्या शहराची आहे या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन मेरठ तुम्ही न्यूजमध्ये बघितलं असेल बघा पारूल चौधरी ही तर ही मेरठ इथली आहे मेरठ हे कुठे आहे तर युपीमध्ये तर तिला पाच हजार मीटरच्या कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळालंय ह्याच्या आधी तिनं तीन हजार मीटर स्टिपल चेस कॅटेगरीमध्ये सिल्वर मेडल मिळवलेलं आहे लक्षात ठेवा भारतानी ह्याच्या आधी कधीच एशियन गेम्सच्या स्पर्धेमध्ये महिलांच्या पाच हजार मीटर कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं नव्हतं असं करणारी ती पहिली महिला खेळाडू ठरलेली आहे ओके पुढचा प्रश्न अन्नू राणीने एशियन गेम्स दोन हजार तेवीसमध्ये महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलं ती कोणत्या राज्यातली आहे या प्रश्नाचा आन्सर आहे उत्तर प्रदेश यू पीचीच आहे सुद्धा अन्नू राणी तर लक्षात ठेवा एशियन गेम्स स्पर्धेच्या हिस्ट्रीमध्ये भालाफेक या कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरलेली आहे यामुळे आयोग हिच्यावरती प्रश्न विचारू शकतो नाव लक्षात ठेवा अन्नू राणी ह्याच्या आधी सुद्धा बघा तिनं एशियन गेममध्ये मेडल जिंकलेलं आहे दोन हजार चौदाच्या एशियन गेम्समध्ये तिनं ब्रॉन्झ मेडल आपल्याला मिळवून दिलेलं आहे आता ती एकतीस वर्षाची आहे आणि तिला यावेळीच्या एशियन गेममध्ये गोल्ड मेडल मिळवता आलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न एकोणीसाव्या एशियन गेम स्पर्धेत भारताने कोणत्या रिले शर्यतीत सुवर्ण पदक आहे या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय चार बाय चारशे मीटर तर या कॅटेगरीमध्ये आपल्याला गोल्ड मेडल मिळालेला आहे रिले म्हणजे काय तर हा एक रनिंगचाच किंवा रेसचाच एक प्रकार असतो ठीक आहे पुढचा प्रश्न कोणत्या व्यक्तीने एकोणीसाव्या एशियन गेम स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्ण पदक आहे या क्वेश्चनचा आन्सर खूप सोपा आहे नीरज चोप्रा तर ह्याला यावेळी सुद्धा एशियन गेममध्ये गोल्ड मेडल जिंकता आलेले आहे त्याचा थ्रो कितीचा होता तर अठ्ठ्याऐंशी पॉईंट अठ्ठ्याऐंशी मीटरचा त्याचा थ्रो होता आणि हा सगळ्यात हायेस्ट होता त्यामुळे ह्याला गोल्ड मिळाले यावेळी या, या कॅटेगरीमध्ये सिल्वर मेडल हे सुद्धा एका इंडियन प्लेअरलाच आहे ज्याचं नाव आहे किशोर कुमार जेना तर फायनलमध्ये ह्या दोघांमध्येच फाईट झाली होती भालाफेकच्या गोल्ड मेडलसाठी दोन्ही भारताचेच आहेत किशोर कुमार जेना आणि नीरज चोप्रा यामध्ये किशोर कुमार जेना ह्याचा थ्रो सत्याऐंशी पॉईंट चोपन्न मीटर वरती होता यामुळे ह्याला सिल्वर मेडल मिळाले आणि गोल्ड सुद्धा एका भारतीय प्लेअरलाच मिळालेला आहे तो म्हणजे नीरज चोप्रा याला ठीक आहे तर आज आपण ले? या लेक्चरमधून एशियन गेमसंबंधी सगळी माहिती डिटेलमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आजचं जर लेक्चर आवडलं असेल तर लाईक कराय ह्याला आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत ही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन शेअरसुद्धा करायला विसरू नका तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हेही मला कमेंट करून सांगा भेटूयात आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद